प्रेग्नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आतापर्यंत हापूस आंब्याच्या नावाखाली इतर राज्यातला आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात होता, मात्र यापुढे ही फसवणूक होणार नाही आहे. ग्राहकांना खऱ्या खुऱ्या हापूसची चव चाखता येणार आहे. पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट. तुम्हाला मिळणार अस्सल हापूस. QR कोड सांगणार आंब्याची जात कुळी. कसं ओळखाल कोकणच्या राजाला? तुम्हाला आता कोकणातील अस्सल हापूसची चव चाखता येणार आहे. हापूस आंब्याच्या नावाखाली कुणालाही तुमची फसवणूक करता येणार नाही, कारण आता तुमचा आवडता हापूस QR कोड सह बाजारात आलाय. त्यामुळे हापूस खरेदी करणं अगदी सोपं झालंय. तुमच्या हातातील मोबाईल न आंब्यावरील हा QR कोड स्कॅन केलात की आंब्याची अख्खी जातकुळीच तुमच्या समोर येईल. हापूस आंब्यामधील भेसळ थांबवण्याकरता तसेच हापूस आंब्याचे खवय्ये त्यांना अस्सल चव मिळण्याकरिता आपण आणि या संस्थेने मिळून हे QR कोडची कन्सेप्ट काढली आहे. QR कोड आम्ही इनोटेरा टेक कंपनी यांच्यामार्फत बनवून घेतला आहे व तो आम्ही फार्मर्सना इतर शेतकऱ्यांना स्वस्त दरात उपलब्ध करून देणार आहोत. QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला हा आंबा कोणता आहे, कोणाच्या बागेतील आहे, त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. QR कोड मुळे ग्राहक आणि शेतकरी यांचा डायरेक्ट संपर्क येणार आहे. ग्राहक आणि शेतकऱ्यांमध्ये दलाल नसणार आहे. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेनं हा हटके प्रयोग केलाय. जवळपास 1,00,000 QR कोड स्टिकर्स शेतकऱ्यांना देण्यात आले. शेतकरी नंबर घेतलेले आहेत, आपले GIR नंबर घेतलेले त्यांनाच इश्यू केला जातोय आणि QR कोड मुळे हा आंबा अस्सल आहे हे सिद्ध करता येतं. संस्थेने हे फक्त रजिस्ट्रेशन ह्या लोकांसाठी दिल्यामुळे आणि लोकांना अस्सल हापूस मिळाल्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना 100% चांगला भाव मिळू शकतो, कारण ग्राहक हा QR कोड असलेला आंबा हा अस्सल आहे हे गृहीत धरून आम्हाला त्याचा भाव देणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आंबा हा हापूस म्हणून विकला जातोय. तसं GI सर्टिफिकेट शेतकऱ्यांना देण्यात आलंय, मात्र तरीही परराज्यातील आंबा हापूस म्हणून विकला जात होता. आता मात्र या फसवणुकीला चाप बसणार आहे. अमोल कलेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, रत्नागिरी. या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबू.